उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद मेळावा राजापूरमध्ये पोहोचलेला आहे. आमदार राजन साळवी आपल्यासोबत आहेत. सध्या तपास यंत्रणांचा ससेमीरा आहे. उद्धव ठाकरेंनी पाठीवर कौतुकाचे ठाप ठोकले, तुमच्या काय एकंदरीत भावना? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा कोकणचा झंझावत दौरा सुरू झालेला आहे. प्रथम रायगड, मग सिंधुदुर्ग, आज रत्नागिरी. प्रचंड उत्साह आमच्या शिवसैनिकांना पाहायला मिळतोय, जनतेमध्ये दिसतोय. याचा अर्थ आमच्यावरती किती एसीपीची चौकशी असली तरी आमच्या निष्ठा ह्या वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चरणाशी असल्यामुळे कोणताही परिणाम होत नाही. माझ्या किती चौकशी लागू दे, किती कारवाई होऊ दे, तर आमच्या निष्ठा ह्या बाळासाहेबांच्या चरणाशी. यादी तुम्ही ज्या दिवशी पोस्ट केली होती त्या यादीचे आज उद्धव ठाकरेंनी वाचन केलेलं आहे. एकंदरीत भावना त्यांनी एसीपी विभागाने त्या ठिकाणी आमचं दैवत शिवसेना प्रमुखांच्या सिंहासनाची किंमत केली, छत्रपती शिवाजींच्या पुतळ्याची किंमत केली, हे एसीपी काय करतंय? आणि म्हणून भविष्यातल्या कालखंडामध्ये ही जनता सत्तेला निश्चित जागा दाखवून देईल. आज उद्धव ठाकरे तुमच्या घरी आहेत, कशा पद्धती एकंदरीत भेट आहे, काय नेमकं आहे? कारण रश्मी वहिनी देखील आहेत. मला खूप आनंद आहे आणि माझ्यासारखा मीच भाग्यवान की शिवसेना प्रमुखांचं असलेलं पुत्र आणि सून हे दोघेही आमच्या घरी येतात आहेत. हा माझ्या अत्यंत भाग्याचा दिवस आहे. या ठिकाणी किती एसीबीने चौकशी लावली तरी आम्ही हे बाळासाहेब ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत ठामपणे आहोत असा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. आणि उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे हे जे आमच्या घरी येत आहेत ते एक आमच्यासाठी भाग्याचा क्षण आहे असं देखील या ठिकाणी भावना आहेत त्या राजन साळवी यांनी व्यक्त केल्या. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन करच, गिरीश कांबळे, साम टीव्ही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.